आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका सरकारने खरी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे. मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो ओबीसी आरक्षणाकरता 12 काय, पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू. भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील. एक वर्ष नाही 5ही वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. आज सभागृहामध्ये जे पाहिलं, अनेक वेळा याच्यापूर्वी लोक मंचावर चढले, कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही, नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही. मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली, स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही. आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही, पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली, त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले पण तेही आम्ही होऊ दिलं नाही, त्यांना आम्ही बाजूला केलं. आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. आणि तो विषय संपला. त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले, त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली, स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता. देवेंद्रजी, शिवसेनेचे आमदार आतमध्ये होते, त्यांनी देखील धक्काबुक्की केला, आरोप आपण विधिमंडळात केला, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, भास्कर जाधव यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, सन्माननीय भास्कर जाधव साहेब त्या ठिकाणी काय बोलले हे मी आता सांगणार नाही, ते मला देखील शोभत नाही, त्यामुळे ते तिथे बसून काय बोलतात ते सोडून द्या. पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं, ते कदाचित रागात बोलले असतील पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळं शांत झालं, संपलं होतं, त्यानंतर ही जी कारवाई झाली आहे ही मॅन्युफॅक्चर्ड कारवाई आहे. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे त्यांना असं वाटतंय की विरोधकांचे नंबर जर कमी केले, सदस्य जर कमी केले तर विरोधक आपल्यावर हावी होऊ शकणार नाही. त्यांना असं वाटतंय की अधिवेशनामध्ये आम्ही वेगवेगळी प्रकरणं काढू, त्या भीतीनं आमच्या लोकांना सस्पेंड करण्याचं काम चाललेलं आहे.